नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहायक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत BA भाग 1 सेमिस्टर 1 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 1 मधील आर्थिक नियम या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। सर्वात अगोदर आपण पाहू की आर्थिक नियम म्हणजे काय। तर शास्त्र म्हटले की नियम आलेच। प्रत्येक शास्त्रात काही ना काही नियम असतात। अर्थशास्त्र हे सुद्धा एक शास्त्र असल्यामुळे त्यातही नियम असणे अपरिहार्य आहे। अर्थशास्त्रातील नियमांनाच अर्थशास्त्रीय नियम किंवा आर्थिक नियम असं आपण संबोधतो। दोन घटकामधील किंवा दोन घटकातील कार्यकारण संबंध स्पष्ट करणाऱ्या विधानांना शास्त्रीय नियम असे म्हणतात। तर शास्त्रीय नियम हे कारण व परिणाम यातील संबंध स्पष्ट करीत असतात। अर्थशास्त्रीय नियमसुद्धा मनुष्याच्या आर्थिक प्रयत्नामधील कारण व परिणाम याचे स्पष्टीकरण करतात। उदाहरणार्थ आपण पाहू की मागणीच्या नियमानुसार वस्तूची किंमत वाढल्यास तिची मागणी कमी होते। यातील किंमत वाढण्याची घटना हे कारण आहे व मागणी कमी होण्याची घटना हा परिणाम होय। अशा प्रकारे अर्थशास्त्रीय नियम देखील कारण व परिणाम यातील पारस्परिक संबंध जे आहे ते स्पष्ट करतात। तर यानंतर आपण आर्थिक नियमाची डॉक्टर मार्शल यांनी जी व्याख्या सांगितली आहे त्या व्याख्येचे विश्लेषण आपण इथं करू। तर डॉक्टर मार्शलच्या मते ज्यांच्या प्रेरक इच्छांची तीव्रता पैशाच्या स्वरूपात मोजता येते अशा आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत मनुष्य समाजाची सर्वसामान्य प्रवृत्ती दर्शविणारे विधान म्हणजे आर्थिक नियम होय। त्यानंतर आपण पाहू की ह्या आर्थिक नियमाचे काही प्रकार आहेत काय। तर अर्थशास्त्रामध्ये अनेक नियम आहेत। त्या सर्वांचे विभाजन जे आहे ते तीन प्रकारात करण्यात येते। त्यातला पहिला प्रकार आहे स्वयंसिद्ध आर्थिक नियम। तर काही नियम हे स्वयंसिद्ध असतात, त्यांना सिद्ध करण्याची गरज पडत नाही। उदाहरणार्थ प्रत्येक मनुष्य आपले मर्यादित उत्पन्न जास्तीत जास्त समाधान मिळण्याच्या हेतूनेच खर्च करतो किंवा कोणताही उत्पादक महत्तम नफा मिळण्याच्या हेतूनेच योजना आखत असतो आणि उत्पादन करीत असतो। त्यानंतर दुसरं प्रकार आहे नैसर्गिक प्रवृत्तीदर्शक आर्थिक नियम। तर अर्थशास्त्रातील काही नियम नैसर्गिक प्रवृत्ती दर्शवणारे असतात। नैसर्गिक घटकांच्या दुर्मिळतेमुळे हे नियम अंमलात येतात। उदाहरणामध्ये आराशी उत्पत्ती नियम आणि खंडाचे नियम आपणास सांगता। यानंतर तिसरं प्रकार आहे कार्यकारण भावदर्शक आर्थिक नियम। तर अर्थशास्त्रातील काही नियम कार्यकारण भाव दर्शवणारे असतात। हे नियम मनुष्याच्या आर्थिक वागणुकीसंबंधित असतात। उदाहरणार्थ मागणीचा व पुरवठ्याचा नियम। त्यानंतर आपण पाहू की ह्या आर्थिक नियमाचे स्वरूप किंवा वैशिष्ट्य काय आहे। तर पहिलं वैशिष्ट्य आहे फक्त आर्थिक व्यवहाराचे विवेचन। तर आर्थिक नियम मनुष्याच्या केवळ आर्थिक व्यवहाराचे विवेचन करतात। आर्थिकेतर म्हणजेच उदाहरणार्थ राजकीय, धार्मिक, नैतिक इत्यादी व्यवहारांचा अभ्यास आर्थिक नियमाच्या कक्षेत येत नाही। त्यानंतर दुसरं वैशिष्ट्यकीय स्वरूप आहे सर्वसामान्य प्रवृत्तीदर्शक। तर विशिष्ट परिस्थितीत मानवाची व्यवहार करण्याची सर्वसामान्य प्रवृत्ती काय राहील हे दर्शवण्याचे कार्य आर्थिक नियम करतात। उदाहरणार्थ सांगावयाचे झाल्यास वस्तूची किंमत कमी झाली तर मनुष्य त्या वस्तूची मागणी जास्त करील, या उलट किंमत वाढली तर मागणी कमी करील। त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे परिस्थिती सापेक्ष। तर आर्थिक नियम परिस्थिती सापेक्ष असतात, म्हणजेच ते विशिष्ट परिस्थितीमध्येच खरे ठरतात। ती गृहीत परिस्थिती प्रत्यक्षात नसेल तर आर्थिक नियम खरे ठरणार नाही। उदाहरणामध्ये मागणीचा नियम खरा ठरण्यासाठी लोकांचे उत्पन्न, आवडीनिवडी यात बदल व्हाव्यास नको,
परंतु वस्तूच्या किमतीत वाढ झाली असताना लोकांचे उत्पन्न देखील वाढले असेल तर मागणी परिणाम कमी होणार नाही, म्हणजे जो आहे मागणीचा नियम खरा ठरणार नाही। त्यानंतर चौथे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नैसर्गिक शास्त्राच्या तुलनेत अनिश्चित। तर आर्थिक नियम हे नैसर्गिक शास्त्रातील नियमाप्रमाणेच नेहमी खरे ठरणारे नसतात। त्रिकोणातील तीन कोणाची बेरीज दोन काटकोन असते हा भूमितीतील नियम किंवा वर फेकलेला दगड जमिनीकडे परत येतो हा गुरुत्वाकर्षणाचा नियम आपणास नेहमीच अनुभवास येतो, परंतु आर्थिक नियम हे नेहमीच खरे ठरतील असे सांगता येत नाही, कारण आर्थिक नियम सजीव अशा मनुष्याच्या वागणुकीसंबंधी असतात। ला मन भावना आवडीनिवडी असतात, ह्या सर्वांचा परिणाम त्याच्या वागणुकीवर होतो, म्हणून विशिष्ट परिस्थितीत त्याची वागणूक कशी राहील ते सांगता येत नाही, त्यामुळे आर्थिक नियम तंतोतंत लागू होत नाही। त्यानंतरचे वैशिष्ट्य आहे इतर सामाजिक शास्त्राच्या तुलनेत निश्चित। तर आर्थिक नियम नैसर्गिक शास्त्रातील नियमाप्रमाणेच निश्चित नसते, तरी राज्यशास्त्र समाजशास्त्र इतिहास इत्यादी सामाजिक शास्त्रातील नियमाच्या तुलनेत अधिक निश्चित असतात, कारण अर्थशास्त्राला आर्थिक नियमाच्या मोजमापासाठी पैशासारखे महत्त्वाचे साधन उपलब्ध आहे, त्याशिवायच गणित व संख्याशास्त्राचा आधार आहे, ही सोय इतर सामाजिक शास्त्रात नाही, त्यामुळे आर्थिक नियम इतर सामाजिक शास्त्राच्या तुलनेत अधिक काटेकोर व निश्चित असतात। त्यानंतर सहावं वैशिष्ट्य आहे काल्पनिक। आर्थिक नियम विशिष्ट कल्पनावर किंवा गृहितावर आधारलेले असतात, ह्या कल्पना विशिष्ट परिस्थितीसंबंधी किंवा मानवी वागणुकीसंबंधी असतात। गृहित परिस्थिती असली तर आर्थिक नियम लागू होतात, अन्यथा नाही, त्यामुळे आर्थिक नियमांना काल्पनिक नियम असे म्हणतात। त्यानंतर शेवटचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कार्यकारण संबंध दर्शक। तर आर्थिक नियम दोन घटनांमधील कार्यकारण संबंध दर्शवितात, उदाहरणार्थ मागणीच्या नियमानुसार वस्तूच्या किमतीत घट झाल्यास मागणी परिमाणात वाढ होते, या नियमातील किमतीत घट होणे हे कारण होय तर मागणी परिमाणातील वाढ हा त्याचा परिणाम होय। तर अशा प्रकारे आपण आर्थिक नियमाचे स्वरूप किंवा वैशिष्ट्ये अभ्यासले आहेत। त्यानंतर आपण अभ्यासू आर्थिक नियम काल्पनिक का आहेत। तर ज्याप्रमाणे भौतिकशास्त्राचे नियम सर्व परिस्थितीत व सर्व काळात लागू होतात, त्याचप्रमाणे अर्थशास्त्राचे नियम सर्व परिस्थितीत व सर्व काळात लागू होत नाहीत। हे नियम विशिष्ट परिस्थितीतच कार्यान्वित होतात, विशिष्ट परिस्थिती उपलब्ध नसेल तर हे नियम लागू पडत नाही, म्हणूनच आर्थिक नियमांना काल्पनिक नियम असे सुद्धा म्हणतात। तर आर्थिक नियमांना काल्पनिक का म्हणतात याचे मुद्दे आपण इथं अभ्यासू। तर पहिला मुद्दा आहे अभ्यास विषयातील फरक। तर भौतिकशास्त्रामध्ये निर्जीव व जड वस्तूचा अभ्यास केला जातो, या उलट अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असल्यामुळे यात सजीव अशा मानवाचा अभ्यास केला जातो। मानव सजीव असा प्राणी असल्यामुळे त्याला स्वतःचे असे मन इच्छा भावना दया प्रेम धर्म परोपकार कौटुंबिक प्रेम इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्याचा परिणाम त्याच्या वागणुकीवर होतो, म्हणून मानवी वागणुकीवर आधारित असलेले आर्थिक नियम निश्चित व काल्पनिक असणे स्वाभाविक आहे। त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे मनुष्यावर प्रयोग करणे अशक्य। तर भौतिकशास्त्रातील नियमाची सत्यता पडताळून पाहता येते, निर्जीव वस्तूंना प्रयोगशाळेत नेऊन परीक्षण करता येते, परंतु अर्थशास्त्राचा अभ्यास विषय असलेल्या मानवाला प्रयोगशाळेत बंदही करता येत नाही आणि त्यावर प्रयोग करून परीक्षण करता येत नाही। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे अनिश्चित मापदंड। तर अर्थशास्त्रात मानवी वागणुकीचे मापन मुद्रेद्वारे केले जाते, परंतु मुद्रारूपी हा तराजू परिपूर्ण आणि विश्वसनीय नाही। उदाहरणात सांगावयाचे झाल्यास एखाद्या व्यक्तीच्या गरजेची तीव्रता, तो व्यक्ती त्या गरजेसाठी किती मुद्रा द्याव्यास तयार आहे यावरून ठरवली जाते, परंतु सामान्यतः असे दिसून येते की ज्या वस्तूसाठी गरीब व्यक्ती 2 रुपयेसुद्धा द्याव्यास तयार होत नाही
त्याच वस्तूसाठी श्रीमंत व्यक्ती 10 रुपये देतो। यावरून आपणास असे लक्षात येते की अर्थशास्त्राचे मापदंड अनिश्चित व भ्रामक आहे आणि त्यामुळेच आर्थिक नियमसुद्धा अनिश्चित झाले आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे अप्रगट घटकांचा प्रभाव। तर प्रोफेसर डार्विनच्या मते आर्थिक नियमावर प्रगट घटकाबरोबर अप्रगट घटकाचा देखील प्रभाव पडतो, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की ह्या अप्रगट घटकाचा शोध अजूनही पूर्णतः करण्यात आला नाही, त्यामुळे प्रगट घटकांच्या आधारावर तयार करण्यात आलेले आर्थिक नियम अप्रगट घटकाच्या प्रभावामुळे अचूकपणे कार्यान्वित होत नाही। तर वरील सर्व कारणामुळे अर्थशास्त्रीय नियम भौतिकशास्त्राप्रमाणे निश्चित नाही, तर ते अनिश्चित व काल्पनिक आहे। म्हणून डॉक्टर मार्शल असे म्हणतात की अर्थशास्त्र नियमाची तुलना गुरुत्वाकर्षणासारख्या साध्या व निश्चित स्वरूपाच्या नियमाशी करावयाची नसून समुद्राच्या भरती ओहोटीच्या नियमाशी करायची असते। यानंतर आपण आर्थिक व भौतिक नियम यांची मुद्देसूद तुलना करू। तर पहिला मुद्दा आपण विचारात घेऊ नियमाचे स्वरूप। तर नैसर्गिक शास्त्रातील नियम निश्चित स्वरूपाचे असतात, ते नेहमीच खरे ठरणारे असतात, उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा नियम। या उलट सामाजिक शास्त्रातील नियम अनिश्चित स्वरूपाचे असतात, ते नेहमीच खरे ठरतील याची खात्री देता येत नाही, उदाहरणार्थ वस्तूची किंमत वाढली तर मागणीत घट होते। हा अर्थशास्त्रीय मागणीचा नियम आहे, परंतु हा नियम विशिष्ट परिस्थिती कायम असली तरच खरा ठरतो। परिस्थितीमध्ये बदल झाला तर मागणीचा नियम अनुभवास येत नाही। दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे अभ्यास विषय। नैसर्गिक शास्त्रातील नियमाचा अभ्यास विषय निर्जीव अशा वस्तू आहेत। निर्जीव वस्तू स्थिर असतात, त्यांचा आकार रचनेत बदल होत नाही, त्यामुळे नैसर्गिक शास्त्रातील नियमामध्ये अधिक निश्चितता येते। या उलट सामाजिक शास्त्रातील नियमाचा अभ्यास विषय हा सजीव प्राणी आहे, त्याला मन भावना आवडीनिवडी सवयी इत्यादी असतात। ह्या सर्वाचा परिणाम त्याच्या वागणुकीवर पडत असतो आणि त्यामुळे विशिष्ट परिस्थितीत त्याची वागणूक कशी राहील हे निश्चितपणे काही आपण सांगू शकत नाही। त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे परिणाम स्पष्टता। तर नैसर्गिक शास्त्रातील नियमाचा परिणाम अगदी स्पष्टपणे दिसून येतो, उदाहरणार्थ हायड्रोजन व ऑक्सिजन विशिष्ट तापमान असताना एकत्र आले तर त्यापासून पाणी तयार होते, हे प्रत्यक्षात आपणास दिसते। या उलट सामाजिक शास्त्रातील नियमाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत नाही, विशेषतः अर्थशास्त्रातील काही नियमाचा परिणाम दिसून येण्यास बराच उशीर लागतो, उदाहरणार्थ किमतीत घट झाली तर मागणीत वाढ होण्यास उशीर लागतो, त्यामुळे अर्थशास्त्रातील नियमाचा परिणाम होतो किंवा नाही हे लवकर जाणवत नाही। चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रायोगिकता। नैसर्गिक शास्त्राचे नियम प्रयोगशाळेत पडताळून पाहता येतात, प्रयोग करताना विरोधी कारणे आढळल्यास ते दूर करता येतात व नियम अचूक असल्याची खात्री करून घेता येते। या उलट सामाजिक शास्त्रातील नियम प्रयोगशाळेत पडताळून पाहता येत नाही, नियमाच्या आड येणारी काही विरोधी कारणे उद्भवल्यास ती दूर करता येत नाही, त्यामुळे नियमाची सत्यता पडताळून पाहणे शक्य नसते। त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो आहे समस्येचे स्वरूप। तर नैसर्गिक शास्त्रातील कोणतीही विशिष्ट समस्या इतर समस्यापासून सहज वेगळी करता येते आणि अशा वेगळ्या केलेल्या समस्येचा स्वतंत्र आणि सखोल अभ्यास करता येतो। या उलट सामाजिक शास्त्रातील प्रत्येक समस्या कोणत्या ना कोणत्या तरी समस्येशी जुळलेली असते, तिला पूर्णपणे वेगळे करता येत नाही, त्यामुळे कोणत्याही समस्येचा खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि सखोल अभ्यास करता येत नाही। उदाहरणार्थ अर्थशास्त्रातील बेकारीची समस्या ही लोकसंख्या वाढीच्या समस्येशी जुळली आहे, त्यामुळे बेकारीच्या समस्येचा अभ्यास करताना लोकसंख्या वाढीची समस्यासुद्धा आपणास विचारात घ्यावी लागते। त्यानंतर सहावा मुद्दा आहे मोजमापाचे साधन। तर नैसर्गिक शास्त्रातील नियमांचा प्रभाव मोजण्याकरता योग्य ती मापन यंत्रे उपलब्ध असल्याने त्यांचा प्रभाव काटेकोरपणे मोजता येतो। या उलट सामाजिक शास्त्रातील विशेषतः अर्थशास्त्रातील नियमाचा प्रभाव मोजण्याकरता
पैसा हेच एकमेव साधन आहे, परंतु ते देखील विश्वसनीय साधन नाही, कारण पैशाच्या मूल्यात बदल घडून येत असतात। तर अशा प्रकारे आपण आर्थिक नियम आणि भौतिक नियमाची तुलना इथं ह्या मुद्द्यांच्या आधारे केलेली आहे। त्यानंतर आपण पाहू आर्थिक नियमाचे महत्त्व किंवा उपयोगिता काय आहे। तर अर्थशास्त्रीय नियम अनिश्चित स्वरूपाचे असले तरी ते निरुपयोगी नाही, कारण मानवी जीवनात ह्या नियमाचे महत्त्व जे आहे ते अत्यंत जास्त आहे। ते किती जास्त आहे ते आपण खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू। तर पहिला मुद्दा आहे भविष्यकालीन घटनांचा अंदाज। तर आर्थिक नियम कारण व परिणाम यांच्यातील संबंध दर्शविणारे असल्यामुळे या नियमाच्या आधारे भविष्यकालीन घटनांचा अंदाज घेता येतो। उदाहरणार्थ मुद्रेच्या पुरवठ्यात वाढ झाली असेल तर भविष्यात वस्तूच्या किमतीत वाढ घडून येईल याबाबत आपण अंदाज घेत असतो। दुसरा मुद्दा आहे गरजांची निवड। तर अर्थशास्त्री नियमाद्वारे गरजांची सुसंगत अशी निवड कशी करावी ते कळते व त्यामुळे मर्यादित उत्पन्नातून जास्तीत जास्त समाधान आपणास मिळवता येतो। त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे आर्थिक समस्या सोडविण्यास उपयुक्त। तर अविकसित देशात बेकारी, दारिद्र्य यासारख्या अनेक समस्या निर्माण होत असतात। ह्या समस्या सोडवण्याकरता अर्थशास्त्रीय नियमाचा अभ्यास जो आहे तो उपयुक्त ठरत असतो। त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे राष्ट्रीय धोरण ठरविण्यास उपयुक्त। तर राष्ट्राचे आर्थिक धोरण ठरविण्याकरता आर्थिक नियमाचा उपयोग होतो। उदाहरणार्थ किंमत नियंत्रण, तुटीचे अर्थप्रबंधन, बेकारीची समस्या, आर्थिक नियोजन, राष्ट्रीय उत्पन्न इत्यादी बाबत धोरण ठरविण्यात ह्या नियमाचा जो आहे उपयोग होत असतो। आणि त्यानंतर शेवटचा आपण मुद्दा पाहू व्यापारी व उत्पादकांना उपयुक्त। तर व्यापारी व उत्पादकांना उत्पादन किती करावयाचे, वस्तूची किंमत कशी ठेवावी, उत्पादक घटकांना मोबदला किती द्यावा इत्यादी बाबत निर्णय घेताना अर्थशास्त्रीय नियमाचा फार मोठा उपयोग होत असतो। तर अशा प्रकारे आपण आर्थिक नियम म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचे प्रकार, त्याचे स्वरूप, आर्थिक नियम काल्पनिक का असतात, तसेच आर्थिक नियम आणि भौतिक नियमाची तुलना आणि अर्थशास्त्रीय नियमाचे महत्त्व किंवा उपयोगिता याबाबत आपण इथं सविस्तर चर्चा केलेली आहे। धन्यवाद।